हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे एचपी इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे आपले मराठी रोजचे बोलले जाणारे वाक्य आहेत ते वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसे बोलायचे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे वाक्य जे मी सांगितलेले आहे ते वाक्य अगदी एका सिक्वेन्सनं लावलेले आहेत. एक थोडक्यामध्ये स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्ही हे वाक्य कधीही विसरणार नाहीत. आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही हे वाक्य जर रोजच्या वापरामध्ये वापरले तर तुम्हाला इंग्रजी बोलणं अगदी सोपं जाणार आहे. तर बघू आपण हे वाक्य कशापर्यंत तयार करू शकतो. आणि अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मी डेली सेंटेन्सेसची एक सिरीज सुरू करत आहे. या सिरीजमध्ये असेच आपले जे रोजचे वाक्य बोलत असतात ते वाक्य मी सांगणार आहे इंग्रजीमध्ये कशापर्यंत बोलायचे ते. चला तर आपण या व्हिडिओची सुरुवात करूया. या व्हिडिओच्या सुरुवातीला पहिलं वाक्य असं आहे, काय प्रकार आहे. वाक्य असं आहे, व्हॉट्स द मॅटर. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. काय प्रकार आहे, व्हॉट्स द मॅटर. याच्यामध्ये जे व्हॉट्स आहे हे व्हॉट इजचा शॉर्ट फॉर्म आहे. दुसरं वाक्य, तुम्हाला माहिती आहे का तो कोण आहे. डू यू नो हू ही इज. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स, मी त्याला ओळखत नाही. आय डोंट नो हिम. मी त्याला ओळखत नाही. आय डोंट नो हिम. नेक्स्ट सेंटेन्स, देवाला माहिती कोण आहे ते. गॉड नो हू ही इज. गॉड नो हू ही इज. असे दिसते तो तुझा कोणीतरी आहे. लुक्स ॲज ही इज समोन टू यू. लुक्स ॲज ही इज समोन टू यू. नेक्स्ट सेंटेन्स, मला असं वाटत नाही. आय डोंट थिंक सो. मला असं वाटत नाही. आय डोंट थिंक सो. नेक्स्ट सेंटेन्स, तू जाऊन का विचारत नाहीस. व्हाय डोंट यू गो अँड आस्क. तू जाऊन का विचारत नाहीस. व्हाय डोंट यू गो अँड आस्क. तू खूपच किंवा लईच उत्सुक आहेस. वाक्य कशा तयार करता येईल. यू आर टू क्युरियस. यू आर टू क्युरियस. हे लय झालं. हे लय झालं किंवा हे खूप झालं. वाक्य कशा तयार करता येईल. दिस इज टू मच. दिस इज टू मच. याला आपण असे म्हणत असतो हे खूप आहे. नेक्स्ट सेंटेन्स, मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे तो कोण आहे. मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे तो कोण आहे. आय जस्ट वॉन्ट टू नो हू ही इज. आय जस्ट वॉन्ट टू नो हू ही इज. नेक्स्ट सेंटेन्स, चला जाऊन विचारूया किंवा चल जाऊन विचारूया. लेट्स गो अँड आस्क. चल जाऊन विचारूया. लेट्स गो अँड आस्क. नेक्स्ट सेंटेन्स, तो तुझा मित्र आहे. ही इज युअर फ्रेंड. ही इज युअर फ्रेंड. माझी ओळख करून दे. इंट्रोड्यूस मी. माझी ओळख करून दे. इंट्रोड्यूस मी. कसं येणं झालं इथं. व्हॉट ब्रिंग्स यू हेअर. व्हॉट ब्रिंग्स यू हेअर. नेहमीप्रमाणे वडिलांनी मला फटकारलं आणि मी घरून निघून आलो. ॲज युज्युअल फादर स्कोल्डेड मी अँड आय लेफ्ट होम. ॲज युज्युअल फादर स्कोल्डेड मी अँड आय लेफ्ट होम. मी तुझ्या वडिलांना ओळखतो. आय नो युअर फादर. मी तुझ्या वडिलांना ओळखतो. आय नो युअर फादर. ते शुल्लक गोष्टीवर रागावत नाहीत. ते शुल्लक गोष्टीवर रागत नाहीत किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर रागावत नाहीत. ही डझंट गेट अँग्री ॲट ट्रिवियल थिंग्स. ही डझंट गेट अँग्री ॲट ट्रिवियल थिंग्स. ट्रिवियल थिंग्स म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, शुल्लक गोष्टी. नेक्स्ट सेंटेन्स, तू नक्कीच काहीतरी केलं असतील. तू नक्कीच काहीतरी केलं असतील. यू मस्ट हॅव डन समथिंग. तू नक्कीच काहीतरी केलं असतील. यू मस्ट हॅव डन समथिंग. होशमध्ये आहेस का. आर यू इन युअर सेन्सेस. आर यू इन युअर सेन्सेस. नेक्स्ट सेंटेन्स, हे सोड. लिव्ह इट. हे सोड. लिव्ह इट. आणि ज्यावेळेस आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा असतं त्यावेळेस आपण असं म्हणतो लिव्ह इट. पण त्यावेळेस मराठीमध्ये कसं म्हणतो, हे सोडा. बरोबर असं म्हणत असतो. नेक्स्ट सेंटेन्स, आणि हे विसरा. अँड फगेट इट. आणि हे विसरा. अँड फगेट इट. फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेव. फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेव. जस्ट कीप दिस वन थिंग इन माइंड. जस्ट कीप दिस वन थिंग इन माइंड. नेक्स्ट सेंटेन्स, ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. ही लव्ज यू. ही लव्ज यू. आणि आता घरी जा. आणि आता घरी जा. अँड नाव गो होम. अँड नाव गो होम. किंवा असं म्हणू शकतो, आता घरी जा. नाव गो होम. आता घरी जा. नाव गो होम. आता तुझ्या घरी जा. नाव गो टू युअर होम. नॉर्मली स्वतःच्या घरी जर जायचं असेल तर आपण टूचा यूज करत नाही. मी तुझ्याशी नंतर बोलतो. आय विल टॉक टू यू. मी तुझ्याशी नंतर बोलतो. आय विल टॉक टू यू. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करत असतो. अशा पद्धतीने आपण हे वाक्य बोलत असतो. जर तुम्ही हे वाक्य रोज वापरले तर तुम्हाला इंग्रजी बोलणं खूप सोपं जाणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे, ज्यावेळेस आपण असं बोलत असतो की चल, तू, तुला, ठेव, असे जे आपण शब्द वाक्यामध्ये वापरत असतो, हे शब्द आपण कुठल्या व्यक्तीसाठी बोलताना वापरत असतो, आपल्या मित्राला किंवा आपल्यापेक्षा कमी वयाच्या कुणालाही बोलण्यासाठी वापरत असतो. बरोबर. पण इंग्रजीमध्ये याच्यासाठी आणि चला, तुम्ही, तुम्हाला याच्यासाठी कुठलेही शब्द वेगळे वापरले जात नाहीत. ज्या शब्दाचा अर्थ चल, तू, तुला, ठेव हे जे शब्दाचे अर्थ होतात, त्याच शब्दामधून चला, तुम्ही, तुम्हाला, ठेवा अशा पद्धतीचे अर्थ घेतले जातात. फक्त आपण मराठीमध्ये
एखाद्या आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला किंवा सरांना वगैरे असं बोलते वेळेस आपण असे शब्द यूज करत असतो, चला तुम्ही तुम्हाला ठेवा असं म्हणत असतो, बरोबर. पण असे शब्दासाठी वेगळे कुठलेही इंग्रजीमध्ये शब्द वापरले जात नाहीत, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ही लक्षात ठेवा. याच्यासाठी कुठलेही वेगळे शब्द वापरण्याचा प्रयत्नही करू नका, ओके. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या सिरीजमध्ये मी पुढे अशाच पद्धतीचे वेगवेगळे वाक्य तुम्हाला देणार आहे, जे रोजच्या वापरामध्ये येणार आहेत असे वाक्य देणार आहे. तर हे व्हिडिओ बघत राहा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करत राहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, गुड बाय.